महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, हे सगळं एक आहोत. राहुल गांधींचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे. नंदुरबार, मालेगाव, धुळे, आज ते चांदवडला, चांदवडला शेतकरी मेळावा आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर सर्व घटक पक्षांना त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलेलं आहे. त्यानंतर 17 तारखेला मुंबईत समारोप शिवाजी पार्कला, तिथे स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. काल राहुल गांधी आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं काल चर्चा झाली शिवाजी पार्कच्या मेळाव्या संदर्भात, आणि राहुलजींनी उद्धवजींना खास निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या मेळाव्यात येऊन मार्गदर्शन करा. त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र म्हणजे राहुलजींचं स्वागत करा. आज नाशिकमध्ये किंवा त्यांची यात्रा येईल तर नाशिकमध्ये शिवसेना फार मोठ्या प्रमाणात उत्साहानं त्यांचं स्वागत करेल. राहुल गांधी सावरकरांच्या जन्मभूमीत येत आहे, सावरकरांची प्रतिमा घेऊन त्यांचं स्वागत होणार आहे. पाहून आलं सावरकर हे या देशातले क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते सावरकर, आणि शिवसेनेला सावरकरांविषयी कायम आदर आणि प्रेम. भारतीय जनता पक्षानं सावरकर प्रेमाचं फक्त ढोंग केलं. आम्ही सातत्यानं सांगतोय त्यांना भारतरत्न द्या, काय दिलं जात नाही. निलेश मंकींची घरवापसी होती, ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांकडे जात आहे. कालच मला समजलं, काल मी आणि पवार साहेब व्यासपीठावर होतो, निलेश लंके यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली या विषयावर. घर वापसीपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे, आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत होईल. भाजपकडनं उमेदवारी जाहीरच्या पद्धतीने त्यांच्याकडनं जे बाहेर गेले त्यांचा दोर कापला नाही, मात्र शिवसेनेने अर्थात तुम्ही बाकी त्यांचा दोर कापला, त्यांना पुन्हा घर वापसीसाठी दार मोकळे करून दिली जातील का? हा दार मोकळ्या करण्याचा विषय नाही. निलेश शंके यांचं म्हणणं आहे मी कुठेच गेलो नव्हतो. भाजपकडनं दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे, नवीन नावं महाराष्ट्रामधून देण्यात आलेली आहे, यामध्ये प्रामुख्याने डेलकरांचं देखील नाव आहे ना. कलाबेन डेलकरांचं नाव भाजपच्या यादीमध्ये जरी असलं तरी ती जागा शिवसेना लढणार आहे. कलाबेन डेलकर जेव्हा संकटामध्ये होत्या, अडचणीमध्ये होत्या, तेव्हा त्या कुटुंबाला शिवसेनेनं साथ दिली. अशा वेळेला त्या कुटुंबाला जर इमान नसेल, निष्ठा नसेल, तर ठीक आहे पाहू. हा बोला काय. नितीन गडकरी बाबत तुम्ही म्हटलं होतं, उद्धव ठाकरे देखील नितीन गडकरींनी आमच्याकडे यावं, गडकरींचं नाव यावं, चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे. पहिल्या यादीमध्ये आला असतो तर आनंद झाला असतो. भाजपची दुसरी यादी आधी, महाविकास आघाडीची अजून एकही यादी नाही, कशाला पाहिजे, उशीर कशाला पाहिजे, येईल ना योग्य वेळी. 48 मतदारसंघाची यादी एकत्र जाहीर, संभ्रम आहे, भीती आहे? अजिबात संभ्रम नाही, जागा वाटप पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटप जाहीर करू. उमेदवारी देण्यात आलेली आहे रावेर मधनं, जळगाव आणि रावेर एकूणच एकनाथ खडसे यांच्यावर जबाबदारी होती, त्यानिमित्तानं त्यांची घरवापसी होणार का अशी चर्चा सुरू आहे. भाजपच्या यादीत शिंदे गटाकडून, शिंदे गटाकडून ना. मला वाटलं की अमित शहाने जाहीर केलं की काय शपथ घ्यायला ताबडतोब दिली त्या मला केंद्रीय मंत्री. साहेब कालच्या यादीमुळे अजित पवार गटातील अनेक आमदार हे नाराज असतात, त्यांच्याविषयी आम्ही कशा करता बोलायचं. ते आणि त्यांचे मिंदे गट जे काय आहेत ते पाहतील. नाशिकची लोकसभा शिवसेना जिंकणार, दिंडोरीची लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार, उमेदवार येईल ना आता लवकर.